लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. मात्र राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हा सन्मान समजते अशी पुस्तीही त्यांनी जोडली. धनंजय मुंडेसोबत असल्यामुळे प्रीतम मुंडेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या बहिणीला दिली. अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या. अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाले चालल्या होत्याच. त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही. पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीने उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते. त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता. प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे. आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे. आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल.